कामाबाबत आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार असून मक्तेदाराला सुद्धा तसे आदेश देण्यात आले आणि या निर्णयाबाबत आज एक महत्वपूर्ण दिशा देखील ठरणार आहे। श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी स्वतःहून पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला 45 दिवसांची मुदत दिली आहे। 11 जून रोजी ही मुदत संपुष्टात येणार असून कारवाईसाठी प्रशासनाच्या हाती अवघे 10 दिवस शिल्लक आहेत। मक्तेदाराला आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रशासकीय स्तरावरील तयारीकरिता उद्या आयुक्त शीतल तेली उगले अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशन चिमणीसाठी 2014 पासून न्यायालयीन लढा सुरू आहे। दरम्यान 2016 केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाचा समावेश करण्यात आला, परंतु गेल्या 10 वर्षात या योजनेअंतर्गत होडगी रोड विमानतळावरून विमानच उडू शकलेले नाहीये। 2008 भूसंपादन केलेल्या बोरामणी विमानतळाचा विकास झाला नाही। होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याला श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनच्या चिमणीसह 106 अडथळे असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणानं अधोरेखित केलंय। याबाबत डीजीसीएकडे सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून निकाल राखून ठेवण्यात आलाय। मात्र बांधकाम परवाना न घेता चिमणी उभारल्याप्रकरणी बजावण्यात आलेल्या 478 नोटिसीची कारवाई महापालिकेकडून आता करण्यात येणार आहे। त्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली होती। या कालावधीत कारखान्यानं स्वतःहून चिमणी पाडावी, अन्यथा महापालिका ही चिमणी पाडेल असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे। 45 दिवसांची ही मुदत 11 जूनला संपुष्टात येणार आहे। कारवाईसाठी महापालिकेनं हैदराबादच्या मक्तेदाराला यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत पत्र सुद्धा दिलंय, पण शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेली चिमणी बचावासाठी कारखान्यानं अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिला। या कालावधीत न्यायालयानं चिमणी पाडकामाला 2 स्थगिती दिली। अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी कारखान्याला पत्र काढत 45 दिवसांची मुदत दिली। कारखान्यानं स्वतःहून चिमणी काढून घेण्याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही। आता महापालिकेनं मक्तेदाराच्या माध्यमातून चिमणी हटवण्यासाठी पत्र व्यवहार सुद्धा केलाय। प्रशासकीय स्तरावर कारवाईसाठीच्या तयारीसाठी महापालिका अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेण्यात आली आहे।